मार्कडवाडीत आज शरद पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधलाय. मार्कडवाडी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला म्हणत निवडणूक पद्धतीत बदल झाला पाहिजे असं मत यावेळी शरद पवारांनी व्यक्त केलंय. इतकंच नाही तर मार्कडवाडीत जमावबंदी का लागू केली आणि कोणत्या कायद्यानुसार लागू केली असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. तालुक्यातील सर्व गावांनी ठराव करा आणि ईव्हीएम वर मतदान नको, जुन्या पद्धतीनं मतदान करा असं ठराव द्या असं आवाहनही शरद पवारांनी केलंय. तर निवडणूक पद्धत बदलली पाहिजे असं मत शरद पवार यांनी मार्कडवाडीमध्ये व्यक्त केलेलं आहे. मार्कडवाडीतील ग्रामस्थांशी शरद पवार यांनी आज संवाद साधलेला आहे. तरच तसंच केवळ मार्कडवाडीच नाही तर इतर तालुक्यांमध्येही असाच ठराव करा आणि तो आमच्याकडे द्या असं आवाहन देखील शरद पवार यांच्याकडून करण्यात आलंय. ईव्हीएम वर मतदान नको, जुन्या पद्धतीनंच मतदान घ्या अशी मागणी करा असं देखील शरद पवारांनी यावेळी म्हटलेलं आहे. मार्कडवारीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी मागणी करण्यात आलेली होती आणि त्यासाठी प्रक्रिया देखील राबवण्यात येणार होती, मात्र त्यावर पोलिसांनी बंदी घालण्यानंतर हा संपूर्ण चर्चेचा विषय ठरलेला आहे. बदल केला पाहिजे. तुम्ही गावाने वस्तू ठरवलं की असा असावा, पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं. आता हा तुमचा अधिकार असता, पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने इथं बंदी का केली, कोणता कायदा असाय? शक्य असेल तर तालुक्यातल्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला ईव्हीएमनी मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल पाहिजे आणि त्या ठरावची फेर उत्तर आमच्याकडे द्या. ते आमच्याकडे देतील धैर्यशीलराव आम्ही लो त्यासंबंधी कुठं पोचवायचं त्या ठिकाणी ते पोचवा.